महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजेच महानंद हे सध्या आर्थिक अडचणीतून मोठ्या प्रमाणात चाललेले असल्या कारणाने गेल्या 5-6 महिन्यापासून राष्ट्रीय दूध विकास महामंडळाला म्हणजे NDDB महासंघ हस्तांतर करण्याबाबतची चर्चा संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झालेली होती आणि संचालकांनी एकमुखी मान्यता देऊन तो शासनाने NDDBला द्यावा असं ठराव करून आम्ही पाठवलेला होता. पण त्यात शासनाने परत फेरप्रस्ताव मागितला असल्या कारणाने NDDBने परत फेरप्रस्तावही दिला आणि तो काल आमच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही तो मान्य करून शासनाला परत पाठवलेला आहे. शासनाला विनंती करीत असताना ती मदत म्हणून द्या किंवा सॉफ्ट लोन म्हणून द्या किंवा भागभांडवल स्वरूपात आपण महासंघाला ते उपलब्ध करून दिल्यास त्याची परतफेड NDDBच्या माध्यमातून शासनाला परत होऊ शकेल असं त्या मागचा उद्देश आहे. हा निर्णय करीत असताना अध्यक्ष म्हणून मी असेल किंवा आमचे सन्मान्य उपाध्यक्ष सन्मान्य आमदार माणिकराव कोकाटे साहेब आणि माझे इतर सर्व सहकारी संचालक मित्र यांनी कालच्या निर्णय प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद देता NDDBची जी प्रमुख अट होती का शासनाने पैसे द्यावेत आणि दुसरी देत असताना संचालक मंडळाचं अस्तित्व त्यांना मान्य होणार नव्हतं, तिथं प्रशासक म्हणून NDDB पाहिजे आणि म्हणून महासंघ टिकला पाहिजे या भावनेतून आम्ही काल व्यवस्थापकीय संचालकाकडे आमचे सर्वांचे राजीनामे सादर केलेले आहे. शासनाला आपल्या माध्यमातून आमची विनंती राहणार आहे, सदर प्रस्ताव शासनाला ताबडतोब आम्ही काल पाठवायला सांगितलेला होता, तो आज किंवा उद्या शासनापर्यंत तो सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल. आता मान्य मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा मान्य दूध विकास मंत्री विखे पाटील साहेब असतील, त्यांचा सकारात्मक प्रतिसाद या सगळ्या बाबींमध्ये आहे. आता याच्यात तातडीने लवकरात लवकर निर्णय प्रक्रिया घेऊन NDDBला सदर महासंघ हस्तांतर करून राज्यातल्या दूध धंद्याला बळकटीकरण देण्याचं काम शासनाने लवकरात लवकर करावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो. ते मी मागे आपल्याशी संवाद साधताना सांगितलं होतं, चुकीचा आरोप आहे, महानंद कुठंच जाणार नाही, महानंद महाराष्ट्रातच राहणार आहे आणि देशातली जी आपली शिखर संस्था आहे सहकाराला बळकटीकरण देण्याचं जे काम NDDBच्या माध्यमातून प्रत्येक राज्यात केलं जातं ते काम आपण महासंघाला केलं जाणार आहे. महासंघाचं पुनर्जीवन झाल्यानंतर, सुस्थिती झाल्यानंतर परत आपल्याकडं संचालक बोर्डाकडे ते हस्तांतर होईल. त्याच्यामुळे हे जे काही आरोप आहेत किंवा चुकीची दिशाभूल केली जाते, गुजरातमध्ये जाईल, आनंदला जाईल किंवा अमोलला जाईल, असा कोणताही प्रकार याच्यातून होणार नाही. आज आसाम राज्यामध्ये NDDB करते, आज राजस्थानमध्ये NDDBने केले किंवा अनेक राज्यांमध्ये NDDB त्या राज्यातल्या शिखर संस्थांना मदत करते. आपल्या जळगाव दूध संघ अडचणीत असताना दररोज 3-4 हजार लिटर दूध संकलन तिथं होत असताना तिथं आज 3 लाख लिटरपर्यंत दूध संकलन होतं आहे आणि सुस्थिती झाल्यानंतर परत संचालक मंडळाच्या ताब्यात दिलेलं आहे. त्याच्यामुळे माझं सर्व राजकीय जाणकार मंडळींना नम्र आव्हान राहणार आहे का अशी चुकीची राजकीय दिशाभूल किंवा टीका टिप्पणी करून सहकारातली ही राज्यातली शिखर संस्था संपू नये असंच मी सर्वांना आवाहन करेन.